जर नेते स्वतःच्या कार्यालयातून जर एक एक इंजेक्शन वाटत असेल तर हे दुर्दैवी आहे। लोकांना डायरेक्ट कसे मिळतील याचा विचार ठाण्यातल्या नेत्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं। आज संध्याकाळपर्यंत जर आम्हाला जर वॉर रूमनी मदत केली नाही तर मी पुन्हा सांगतो मनसे स्टाईल मध्ये यांना धडा शिकतो एवढं। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। मला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली आजची कोविडची परिस्थिती ही अतिशय भयानक आहे। आमच्या ठाण्यातली देखील परिस्थिती अशीच आहे। आज ठाणे शहरामध्ये महानगरपालिकेचं जे कॉल सेंटर आहे त्यातून वॉर रूम असं त्याचं नाव आहे, त्या वॉर रूम मधनं जर तुम्हाला ऍडमिट व्हायचं असेल तर पहिला वॉर रूमला कॉल करावा लागतो आणि वॉर रूम तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही कोविड हॉस्पिटलमध्ये जायचं। परंतु आम्ही मागचे 3 दिवसापासून आमचं कॉल सेंटर सुरू केलं होतं कारण वॉर रूमला कोणी कॉल घेत नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्या सातत्याने येत होत्या। 2 दिवस आमच्या वॉर रूममधनं सतत आम्ही कोविड हॉस्पिटलला संपर्क साधतोय। कालपासून आम्ही अनेक लोकांना तिथे पाठवलं देखील, अनेक लोकांना ऍडमिट करण्यातही आलं, पण कालपासून सातत्याने एक गोष्ट आम्हाला दिसते अशी की महानगरपालिकेची यंत्रणा ही मनसेच्या वॉर रूमला मदतच करायला तयार नाही आहे। आत्ता तिथल्या खुशबू मॅडम म्हणून काय ना खुशबू मॅडम म्हणून त्या वॉर रूमच्या हेड आहेत, त्यांनी एक मेसेज पाठवला आहे आम्हाला आणि त्या मेसेजमध्ये असं म्हटलंय की मनसेच्या पॅरलल वॉर रूम सोबत आम्ही काम करू शकणार नाही। काल आमच्या 30 रिक्वेस्ट होत्या, त्या 30 रिक्वेस्टमधल्या काही रिक्वेस्ट त्यांनी एक्सेप्ट केल्या, परंतु जर तुम्ही कॉल करत नाही, लोकांच्या सातत्याने आम्हाला तक्रारी येतात की महापालिकेचा जे वॉर रूम आहे ते आमचे कॉल घेत नाही आहे आणि ती लोक आम्हाला फोन करतात, आम्ही देखील वॉर रूमलाच कळवतोय, पण मग मनसेसोबत तुम्हाला काम का नाही करायचं आहे? मला तुम्हाला मनसेची एलर्जी आहे का? जे काम तुम्ही पैसे घेऊन करताय, पगार देऊन करताय, ते आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे फुकट करतात। आम्ही आम्हाला आलेला कॉल हा महानगरपालिकेच्या वॉर रूमला पाठवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही या लोकांना ऍडमिट करा। सो मनसेसोबत या वॉर रूमला काम करायचं नाहीये, स्वतः देखील काम करत नाहीये, स्वतः देखील फोन उचलत नाहीयेत आणि हे सातत्याने होत आहे। आज ठाण्यामध्ये इंजेक्शन नाहीये, आज ऑक्सिजन नाहीये, ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचत नाहीये, या सगळ्या गोष्टी असताना देखील महानगरपालिका जर एक मनसे नावाचा पक्ष स्वतःहून तुम्हाला मदत करायला तयार आहे की मदत घ्यायला का तयार नाहीये? नक्की महानगरपालिकेला एलर्जी आहे की ठाण्यातल्या कुठल्या नेत्याला एलर्जी आहे मनसेच्या वॉर रूमची हे आम्हाला कळत नाही। दुसरी गोष्ट, ठाण्यामध्ये आज रेमडेसिवीर नाही आहेत, परंतु काही ठराविक पक्ष हे स्वतः काही कुठूनही एक साठा जमा केलेला आहे आणि त्यांची लोक ठाण्याच्या नौपाडा भागामध्ये हे इंजेक्शन वाटतात। सो नक्की लोकांना वेगळा न्याय आणि यांच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय असा आहे का? काल 3 वाजेपर्यंत लोक आमच्याकडे हातपाय जोडत होते की आम्हाला इंजेक्शन द्या नाही तर आमच्या घरातले आई वडील वाढतील। सर, कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे, न्याय हा सगळ्यांना समान असला पाहिजे। इथले नेते स्वतः इंजेक्शन मागवून स्वतःच्या कार्यालयातनं इंजेक्शन वाटपायचं जे काम करतात ते तात्काळ बंद करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। लोकांना याची मदत मिळाली पाहिजे, ना की तुमच्या कार्यकर्त्यांना। तुमच्या कार्यकर्त्यांनाही मिळाली पाहिजे मान्य, परंतु सर्वसामान्य जनता ही रस्त्याने फिरते। आज तुम्हाला, तुम्ही नेते आहात, तुम्ही मंत्री आहात म्हणून तुम्हाला इंजेक्शन मिळेल आणि त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका। सर्वसामान्य जनतेला देखील हे इंजेक्शन मिळाले पाहिजेत। तुम्ही स्वतःच्या कार्यालयातनं वाटणं बंद करा, डायरेक्ट हॉस्पिटलला हे इंजेक्शन प्रोव्हाइड करा अशी मी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करतो। त्यासोबत अशा ठिकाणी जर कुठं वाटप होत असेल तर अशा ठिकाणी धाड मारली गेली पाहिजे आणि नक्की यांच्याकडे इंजेक्शन आले कुठून याचीही चौकशी झाली पाहिजे। काल रात्री देखील 2 वाजता असाच प्रॉब्लेम झाला, कोविड हॉस्पिटलला ऍम्ब्युलन्स मध्ये ऑक्सिजन संपत आलं तरी बेड मिळत नव्हता। आमचा जयेश खटके नावाचा एक पदाधिकारी तिथे गेला आणि तिथून त्याने तिथे तमाशा केल्यानंतर तो बेड अवेलेबल झाला। सो आम्हाला जाऊन भांडावं का लागतं? तुम्हाला एखाद्या माणसाचा ऑक्सिजन ऍम्ब्युलन्स मधला संपतोय हे तुम्हाला का नाही कळत आहे? तो या सगळ्याचा विचार आता करायला महापालिकेने केला पाहिजे। आज संध्याकाळपर्यंत जर वॉर रूम व्यवस्थित झाला नाही आणि वॉर रूमनी जर मदत केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या स्टाईलमध्ये आम्ही यांना धडा शिकू एवढं नक्की। लोकांना मदत करा, लोक तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षांनी पाहतायत, लोक अडचणीत आहेत। आज परवाच्या दिवशी ग्लोबलला होतो मी आणि त्या उपायुक्त केळकर आम्ही बसलो होतो, एक मुलगी आली आणि त्या मुलीने मला असं सांगितलं, दादा मला तुमच्याशी भांडत होती, तिला आज सोडत नव्हते आमच्याकडे, ती भांडत होती, मी आवाज दिला तिला पाठवा। आत आल्याच्या नंतर त्या मुलीने मला असं सांगितलं, दादा काल रात्रीच बाबा वारले आणि आई सिरियस आहे म्हणून मी इंजेक्शन शोधते। मला आज कळत नाहीये की पहिलं असं होतं एखाद्याच्या घरात माणूस गेला की 12 दिवस दुःख असायचं, आज काल बाबा वारले, मुलगी आईला वाचवण्यासाठी इंजेक्शनसाठी सगळीकडे धावते। स्वतः केळकर उपायुक्त जे ग्लोबलचे हेड आहेत ते माझ्यासोबत तिथे होते,
सो अशी परिस्थिती असेल आणि जर नेते स्वतःच्या कार्यालयातून जर एक एक इंजेक्शन वाटत असेल तर हे दुर्दैवी आहे। लोकांना डायरेक्ट कसे मिळतील याचा विचार ठाण्यातल्या नेत्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं। आज संध्याकाळपर्यंत जर आमच्या आम्हाला जर वॉर रूम नी मदत केली नाही तर मी पुन्हा सांगतो मनसे स्टाईल मध्ये धडा शिकू एवढं नक्की। तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र।